शिवपूर कन्हाळे रोडवरील VIP कॉलनी जवळील गणेश पावडर व कोटिंग या फर्निचर प्लांट वजा गोदामात सुरू असलेल्या बनावट देशी दारू निर्मितीचा कारखाना पुणे येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने उद्ध्वस्त केला. शनिवारी सायंकाळी 6 वाजता ही कारवाई झाली. त्यात पथकाने बनावट दारू व साहित्य मिळून सुमारे 11 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान ज्या गोदामात बनावट दारूची निर्मिती होते ते ठिकाणी भुसावळातील उत्पादन शुल्काच्या कार्यापासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावर आहे. तरीही स्थानिक अधिकाऱ्यांना त्याची भनक नव्हती. हे 450 किलोमीटर अंतरावरील पुण्याहून आलेल्या पथकाने कारवाई केल्यानंतर ते समोर आले. आयुक्त कांतीलाल उमाप, उपायुक्त प्रसाद सुर्वे यांच्या सूचनेनुसार निरीक्षक दिगंबर शेवाळे, निरीक्षक SK कोल्हे, दुय्यम निरीक्षक SR गायकवाड, प्रकाश अहिराव, कैलास छत्रे, ASI संजय रानमाळकर, विकास कंठाके, अमर कांबळे, NM शेख, प्रवीण साळवे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.